आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते. येत्या 1 एप्रिल पासून केंद्र सरकार नोकरी करणाऱ्यांसाठी मोठे बदल करू शकतं. नोकरी करणाऱ्यांची ग्रॅज्युएटी, PF आणि कामाच्या तासांमध्ये मोठे बदल केले जाऊ शकतात, त्यामुळे PF मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र असं झालं तर नोकरदारांची टेक होम सॅलरी कमी होऊ शकते. याखेरीज कंपन्यांच्या बॅलन्स शीटमध्ये सुद्धा अनेक बदल केले जाऊ शकतात. गेल्या वर्षी संसदेत मंजूर झालेल्या कोड ऑन वेसेजमुळे बिल हे बदल होऊ शकतात, तर त्यामुळे येत्या 1 एप्रिल पासून बिल लागू होण्याची शक्यता आहे. आता बातमी नांदेडमधून. नांदेडमधील सहाय्यक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्याची आपली मागणी मागे घेत माफीनामा सादर केलाय. घोडा खरेदीची आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्याची परवानगी मिळावी अशी विनंती करणारे पत्र सतीश देशमुखांनी लिहिले होते. तर पाठीच्या दुखण्यामुळे वेळेत कार्यालयात येण्यासाठी घोडा खरेदीची आणि त्याला बांधण्याची परवानगी मागितली होती, मात्र अस्थिव्यंग विभागाने पाठीच्या कण्याच्या दुखण्यावर दुचाकीऐवजी घोड्यावर बसून कार्यालयात येणं हा उपाय संयुक्तरित्या नसल्याचा अभिप्राय दिला. त्यानंतर आता सतीश देशमुख यांनी माफीनामा लिहिला. आणि आता बातमी बीडमधून. बीडमधील एका स्थानिक पत्रकारानं आपल्या लग्नाची वरात चक्क उंटावर काढून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. कोरोनाचे सावट असताना एकमेकांना संसर्ग होऊ नये यासाठी नियमांचं पालन करून ही वरात काढण्यात आली आहे. तर आजपर्यंत आपण घोड्यावर, गाडीवर किंवा एखाद्या बग्गीत नवरदेवाची काढलेली वरात पाहिली, पण उंटावर काढलेल्या या वरातीचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आणि या वरातीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलसुद्धा ठरतो आहे.